36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा गावाजवळ असलेल्या भोरकेडा शेतशिवारात सकाळी एका मेंढपाळ करणाऱ्याला एक नवजात अर्भक आढळून आली असता याची माहिती विलास भडगे नामक मेंढपाळाने याची माहिती तात्काळ पारध पोलिसांना दिली। या घटनेची माहिती मिळताच पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चैनसिंग घुसिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पारध पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विलास घुसिंगे आणि धावडा बीट जमादार प्रदीप सरडे पोलीस कर्मचारी शिवाजी भगत यांनी येऊन पाहणी केली असता ते अर्भक मुलाचे असल्याचे आढळून आले तसेच ते मयत असल्याचे आढळले। यावेळी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केलाय। मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पारध पोलीस करत आहेत। मात्र या घटनेमुळे संपूर्ण भोरखेडा धावडा परिसरात एकच खळबळ उडाली आहे। त्यामुळे संपूर्ण परिसरात चर्चेला उधाण आलंय। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मुस्तफा पठाण जालना।